नमस्कार मंडळी, कसं काय? मजेत आहात ना? मी आहे तुझी होस्ट आणि द क्रेजी फूडी रंजिता. नाद ब्रह्म इडली यांची इडली म्हटलं ना की भरपूर प्रचंड, म्हणजे प्रचंड फेमस आहे बरं का. तर इथे मिळते 10 रुपयांमध्ये एक इडली. तर मध्ये जाऊया, चला या. इडली फक्त 10 रुपया, इडली चटणी सांबार 10 रुपये, इडली चटणी सांबार 2 पीस 20 रुपये, खट्टे घी मसाला इडली 50 रुपये, बटन घी मसाला इडली 60 रुपये. मेनू खूप छोटासा आहे, असं खूप गर्दी करणारा नाही, आपलं कन्फ्यूज करणारा नाही आहे. 3 प्रकार आहेत, तर मी हे 3ही प्रकार घेणार आहे. आता मी ज्या ब्रांचमध्ये आहे ना ती KK मार्केट समोर आहे बरं का, म्हणजे पुण्याचं KK मार्केट आहे ना त्याच्या समोरच्या ब्रांचमध्ये आहे. तुम्ही ज्या ज्या रस्त्याने जाता ना त्या त्या रस्त्यामध्ये तुम्हाला नाद ब्रह्मचं एक आउटलेट मिळणारच मिळणार. माझी ऑर्डर आलेली आहे आणि ऑर्डरमध्ये मी मागवली आहे थत्ते इडली, याची किंमत आहे 50 रुपये, बटन इडली याची किंमत आहे 60 रुपये, आणि रेग्युलर इडली याची किंमत आहे 30 रुपये. 3 पीस आहेत ना म्हणून 30 रुपये, एका पीसचे 10 रुपये. आणि हे दिसायला खूप टेम्पटिंग दिसते. मी सुरुवात करणार आहे बटन इडलीपासून. इसे भी डीप करो, इसे भी डीप करो, देन चावायची गरज नाही आहे. डायरेक्ट एवढी सॉफ्ट आहे की डायरेक्ट त्याची पोटात जाते. इतकी टेस्टी आणि एवढी सॉफ्ट, मस्तच आहे, मजा आली. गेली, एवढी सॉफ्ट आहे. नॉर्मली काही ठिकाणी आपली इडली चावावी लागते, पण ही इडली नाद ब्रह्मची इडली एवढी सॉफ्ट आहे की चावण्याची गरजच नाही आहे, की डायरेक्ट पोटात जाते. चला केक कटिंग करूया. केक कट केलेला आहे. अप्रतिम चव आहे. मला खरं तर आता कळालं की पुण्यामध्ये नाद ब्रह्म हे इडलीसाठी एवढा फेमस का आहे, तर याचं हे कारण आहे. एवढी सॉफ्ट आणि चटणी पण इतकी छान आहे ना, मस्त आहे. याला म्हणतात मराठी पाऊल पडते पुढे. एक ब्रँड तयार झाला नाद ब्रह्मची इडली म्हटल्यानंतर. आता ही आहे नॉर्मल इडली रेग्युलर, ही देखील खाते थोडीशी. किती सॉफ्ट आहे, अशी मस्त चटणीमध्ये भरपूर अशी डीप करायची. आ हा 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 हा, भरपूर अशी मिक्स करायची. वा, एक नंबर आहे. आणि रेट पण अगदी रिजनेबल आहे, असे खूप जास्त नाही आहे. आता माझ्यासोबत आहे नाद ब्रह्मचे ओनर कृष्णा एडवनचे. नमस्कार भाऊ. नमस्कार. सगळ्यात पहिला प्रश्न, इस टेस्ट का राज क्या है? इस टेस्ट का राज हेच सांगेल की नाद ब्रह्म जे सुरुवात झालं ते कोरोनाच्या काळामध्ये 2 वर्षापूर्वी 2020 मध्ये कमीत कमी प्राईजमध्ये प्रत्येकाला परवडेल आणि हेल्दी नाश्ता मिळण्यासाठी नाद ब्रह्म इडलीची सुरुवात झाली. आणि ही टेस्ट देण्यामागचं सगळ्यात महत्त्वाचं जी आमची टीम आहे ते प्रत्येक शाखेमध्ये एकच चव मिळाली पाहिजे आणि प्रत्येक ग्राहकांना सॉफ्ट आणि हेल्दी इडली मिळालं पाहिजे. आणि हे पुढे चालून भारतामध्ये प्रत्येक लोकांपर्यंत एक हेल्दी नाश्ता मिळाला पाहिजे, त्याच्यामुळे नाद ब्रह्मची सुरुवात झाली. क्या वा, खूप छान आहे आणि एकदम सॉफ्ट आहे बरं इडली. टायमिंग आहे इकडचं?
सकाळी आमचे प्रत्येक ब्रांचेस जे आहेत सकाळी 8 ते संध्याकाळी 8 पर्यंत प्रत्येक ठिकाणी गरमच इडली आणि त्याच्यासोबत गरम सांबर आणि फ्रेश बनवलेली चटणी आम्ही सर्व करतो प्रत्येक ठिकाणी. जो कस्टमर एक इडली खाण्यासाठी येतो तो दोन दोन तीन तीन इडल्या खाऊन जातो तेच आम्हाला समाधान देतं आणि त्याच प्रेरणेने आम्ही प्रत्येक वेगवेगळ्या शहरामध्ये आमची शाखा आता ओपन करतो आहे. जर कुणाला नादब्रह्म इडलीची जर फ्रँचायसी घ्यायची असेल आमची नादब्रह्म.com म्हणून वेबसाईट आहे किंवा आमचा नंबर पण आहे 7066488448 हा नंबर आहे. याच्यावरती फोन करू शकता आणि ज्यांना फ्रँचायसी हवी असेल ते नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता. धन्यवाद, खूप छान वाटलं तुमच्याशी बोलून आणि नादब्रह्मची इडली खाऊ. भूक नसली आणि तरी खाल्लं तरी तुम्हाला खूप आवडणार आहे, इतकी चविष्ट इडली आहे. तर पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओसोबत. टिल देन बाय बाय, खात राहा, स्वस्त राहा, मस्त राहा.